नमस्कार प्रतीक्षा रेसिपीज मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला परफेक्ट हॉटेल किंवा रेस्टॉरंट स्टाईल कॉलीफ्लावर 65 म्हणजेच गोबी 65 कसं बनवायचं याची रेसिपी दाखवणार आहे। या फुलकोबीचा रंग बघा तर अगदी सुरेख आला आहे, त्याचबरोबर हे एकदम परफेक्टली क्रिस्पी आणि क्रंची बनून तयार होतात। आणि या कॉलीफ्लावरचा कुरकुरीतपणा जास्त वेळ टिकून राहण्याकरिता व्हिडिओमध्ये एक टिप आणि एक स्टेप सांगितलेली आहे, तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे फुलकोबी लागेल। तर हा साधारण अर्धा किलो फुलकोबी आहे। सर्वात महत्त्वाची आणि पहिली स्टेप म्हणजे हा आपल्याला पाण्याने स्वच्छ करून घ्यायचा आहे। आता हा स्वच्छ साफ कसा करायचा ते इथे तुम्हाला सांगते। बघा, याचे मोठे मोठे तुकडे मी कट करून घेतले, त्यानंतर याचे जे मागचे मोठे देठ आहेत ते आपल्याला कापून घ्यायचे अशा पद्धतीनं। बाजारातनं कधीही विकत फुलकोबी घेताना हा खालच्या बाजूने व्यवस्थित बघून घ्यायचा, तिथे किडा किंवा अळी असणे शक्यता असते। कधीकधी या फुलकोबीवर मावा देखील पडलेला असतो, त्यामुळे हा व्यवस्थित साफ करणं खूप जास्त गरजेचं असतं। आता बघा, याचे असे तुकडे करून घेते, खूप छोटे नाही आणि खूप मोठेही तुकडे ठेवलेले नाही आहे, असे मीडियम साईजचे आपल्याला याचे फ्लोरेट्स कट करून घ्यायचे। हे फ्लोरेट्स कापण्यासाठी क्वचितच सुरीची गरज पडते, नाहीतर हे अगदी हाताने सुद्धा व्यवस्थित त्याचे तुकडे पडतात। आता हे मोकळ्या पाण्यामध्ये साधारण 2 ते 3 वेळा मी स्वच्छ धुवून घेते आणि त्यानंतर आपण हे गरम पाण्यामध्ये उकळून घेणार आहोत। पातेल्यामध्ये भरपूरसं पाणी गरम करायला ठेवलं आहे, त्यात 2 मोठे चमचे मीठ घालायचं। फुलकोबीच्या आतपर्यंत मीठ व्यवस्थित जायला हवं, त्यामुळे जास्तीत जास्त मीठ घालायचं। आता एकदा पाण्याला चांगली खळखळून उकळ आणायची आहे आणि एकदा खळखळून उकळ आली की साधारण 1 मिनिटासाठीच आपण ह्या पाण्यामध्ये उकळून देणार आहोत। 1 मिनिटाच्या वर अजिबात उकळू द्यायचं नाहीतर हा फ्लावर खूप जास्त शिजला जाईल आणि नरम पडेल। आपल्याला हा अजिबात जास्त शिजलेला नको आहे। गॅस मी इथे बंद केला आणि फ्लावर मी पाण्यातनं चांगला निथळून आता एका भांड्यामध्ये काढून घेते। आता हा हलकासा थंड झाल्यानंतर अर्धी वाटी मैदा घातलाय, अर्धी वाटी कॉर्नफ्लोअर घालायचं आहे। कॉर्नफ्लोअर जर नसेल तर आरारोट पावडर सुद्धा ह्यात वापरू शकता, यामुळे हे कॉलीफ्लावर छान क्रिस्पी होतील। अजून एक साहित्य म्हणजे आपण यात पोहे घालणार आहोत। तर तांदळाची पिठी आपल्याकडे उपलब्धच असते असं नाही, तांदळाच्या पिठाऐवजी घरात पोहे नेहमीच असतात, तर ते असे मिक्सरला बारीक वाटून यात घालायचे। या पोह्यांमुळे ह्या कॉलीफ्लावरचा क्रिस्पीनेस बराच वेळ टिकून राहतो आणि हे अजिबात नरम पडत नाही लवकर। पण हरकत नाही, तुमच्याकडे जर तांदळाची पिठी असेल तर ती सुद्धा पोह्यांऐवजी तुम्ही इथे वापरू शकता। आता यात मी 2 चमचे आलं लसूण आणि 3 ते 4 हिरव्या मिरच्याची पेस्ट घालते। आवडीनुसार लाल मिरच्या किंवा लाल तिखट सुद्धा घालू शकता। 1 टीस्पून गरम मसाला, 1 टीस्पून धनेपूड, 1 मोठा चमचा कसुरी मेथी घालते। असेल तर घाला, नाहीतर ही ऑप्शनल आहे। अशी थोडीशी क्रश करून घातली आहे, भरपूरशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि 1 टीस्पून चाट मसाला घालायचा आहे। त्यानंतर 1/2 लिंबाचा रस घालते। आता तुमच्याकडे जर ताजं आणि आंबटसर दही जर असेल तर 4 ते 5 तुम्ही इथे चमचे दही घालू शकता। आंबटपणा जर खूप जास्त झाला तर चव बिघडू शकते। आता यात मी रेड फूड कलर टाकते 1/2 चमचा। तर असे हे पावडर कलर साधारण 7 ते 8 रुपयापर्यंत एक छोटीशी डबी मिळते आणि बरेच दिवस हे कलर तुम्ही वापरू शकता। आता हे मिश्रण चांगलं एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। यात मी थोडंसं पाणी घालते। या फ्लावरवर चांगली घट्टसर कोटिंग यायला हवी। आता पाण्याबरोबर मिक्स केलं तर यात मला मैदा आणि कॉर्नफ्लोअर थोडंसं कमी वाटत होतं, त्यामुळे मी प्रत्येकी 1-1 चमचा घालून घेतलं आहे। पाण्याची आवश्यकता वाटल्यास यात तुम्ही पाणीसुद्धा घालू शकता। आता चांगलं मिक्स करून घेतलं आहे। हे कॉलीफ्लावरचे फ्लोरेट्स मैदा आणि कॉर्नफ्लोअरमध्ये एकदम परफेक्टली कोट झालं आहे, छान घट्टसर कोटिंग आली आहे। आता हे डीप फ्राय करायला घेऊया। कढईमध्ये तेल मी गरम करायला ठेवलं होतं, तेल मध्यमच तापलेलं आहे, खूप जास्त तापलेलं आपल्याला तेल नको आहे। आता हे फ्लोरेट्स जर एकमेकांना चिटकलेले असतील तर असे 1-1 करून तेलामध्ये सोडत जायचे, एकदम जवळजवळ सोडायचे नाही आहे, थोडेसे लांब लांबच आपण हे सोडून घेणार आहोत, म्हणजे एकमेकांना चिटकणार नाही। आता हा कॉलीफ्लावर छान क्रिस्पी करण्यासाठी दुसरी महत्त्वाची स्टेप म्हणजे आपण इथे
हे डबल फ्राय करणार आहोत, म्हणजे दोन वेळा आपल्याला हे तळून घ्यायचे. एक साधारण 4 ते 5 मिनिटासाठी हे मी तळून घेतलेत मीडियम फ्लेमवर आणि मध्यमस्त आपल्याला तेलामध्ये तळून घेतले. हलकेसे कुरकुरीत झाले, खूप जास्त कुरकुरीत नाही आहे आणि याचा अजून हवा तसा परफेक्ट कलर देखील आलेला नाही आहे. आता ही डिश जर तुम्हाला एकदम गरमागरम आणि परफेक्ट क्रंची जर तुम्हाला सर्व्ह करायची असेल किंवा एखाद्या छोट्याशा पार्टीमध्ये स्टार्टर म्हणून सर्व्ह करायची असेल तर काय करायचं, इथून इथपर्यंतची प्रोसेस सेम फॉलो करायची आणि तळून हे असे बाजूला ठेवायचे. सर्व फ्लोरेट्स कॉलीफ्लावरचे मी असेच तळून घेतले. अगदी तुम्ही सकाळचे बनवलेले संध्याकाळच्या वेळेला सुद्धा सर्व्ह करायला घेऊ शकता. आता दुसरी स्टेप म्हणजे काय करायचं, आता पुन्हा तेच तेल मी कडकडीत गरम करून घेतलं आहे, तर तुम्ही इथे व्यवस्थित बघू शकाल तर या कोपऱ्यातून ह्या तेलाचा हलकासा धूरसुद्धा निघायला सुरुवात झाली आहे. इतपत आपल्याला हे छान कडकडीत गरम केलेलं तेल हवं आहे. आता या तेलामध्ये सर्व तळलेले फ्लोरेट्स आपल्याला पुन्हा एकदा तळून घ्यायचे. एक साधारण 2 ते 3 मिनिटंच लागतात हे तळण्यासाठी. आता डबल तळण्यामुळे काय होईल, तेल एकदम कडकडीत गरम आहे आणि गरम तेलामध्ये हे सोडल्यामुळे याची जी वरची कोटिंग आहे, जी लेयर आहे, ती छान क्रंची आणि एकदम क्रिस्पी होईल आणि आतमध्ये जास्त तेल जाणार नाही किंवा आतमध्ये ते आहे तसेच नरम राहतील. आतपर्यंत आपल्याला हे तळायची नाही आहे, नाहीतर याचा वास खूप जळकट येऊ शकतो. आता तळताना तुम्ही जो कोणता चमचा किंवा झाऱ्या वापरणार असाल त्यानेसुद्धा तुमच्या लक्षात येईल की हे केवढे क्रिस्पी झालेत आणि त्यानुसार तुम्ही हे तेलातनं बाहेर काढून घ्यावेत. आता इथे तुम्ही पहिल्या तळलेल्या कॉलीफ्लावरला हे कम्पेअर करू शकता. बघा रंग केवढा परफेक्ट आला आहे आणि त्याचबरोबर याची कोटिंग देखील एकदम घट्ट दिसत आहे आणि हे छान अगदी क्रिस्पी आणि क्रंची बनून तयार झालेत. आता हे तेलातनं बाहेर काढून घेऊया. आता काहींसाठी ही रेसिपी नवीनच असेल किंवा तुम्ही बऱ्याचदा हॉटेलमध्ये खाल्ली असेल पण घरी कशी बनवायची हे जर माहिती नसेल तर हा व्हिडिओ नक्कीच फायद्याचा ठरेल आणि एकदम परफेक्ट हॉटेल किंवा रेस्टॉरंट स्टाईल आपण म्हणू शकतो तसेच ही कॉलीफ्लावर 65 बनून तयार होतात. आता यावर मी सर्व करण्यासाठी काही हिरव्या मिरच्या अशा मध्यभागी कापून घेतल्या आणि कढीपत्त्याचे पाने आहेत 15 ते 20, ते सुद्धा आपण तेलावर छान कडकडीत तळून घेणार आहोत. एकदा की तळून झाले की कॉलीफ्लावरवर हे काढून घ्यायचे. तळलेला कढीपत्ता जर आवडत असेल तर हा चुरूनसुद्धा तुम्ही यावर सर्व्ह करायला घेऊ शकता. तर इथे परफेक्ट हॉटेल स्टाईल गोबी 65 आपला बनून तयार झाला आहे. हा सर्व्ह करताना तुम्ही ब्रेकफास्टसाठी, स्नॅक्ससाठी किंवा स्टार्टर म्हणून सुद्धा सर्व्ह करू शकता. तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा. तसेच व्हिडिओ आवडल्यास रेसिपीला लाईक, शेअर आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका मस्त नवीन आणि इंटरेस्टिंग रेसिपीसोबत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.